असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे. आमचं म्हणणं आहे की आमचं पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका. असं आहे ना जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेलं आहे. हो काम करतात त्या जरांगेला म्हणा जा ना विचार. तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते. अहो ते चुकत होते, काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत. एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाहीत. तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं, सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला. हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.